हॅलो एवरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण इथे व्हेज मायोनीज वापरून टेस्टी असं मायोनीज सँडविच बनवतोय. अगदी मुलांना टिफिनला देखील तुम्ही वापरू शकता आणि झटपट होणारी ही रेसिपी आहे. इथे बघू शकता मी सर्व भाज्या कट करून घेतलेल्या आहेत. मी ग्रीन कलरची सिमला मिरची घेतलेली आहे. कलर सिमला मिरची जर अवेलेबल असेल तीसुद्धा तुम्ही वापरू शकता. असं छान असं आपल्यावर कलरफुल सँडविच तयार होईल. एक मिडियम साईजचा टॅमॅटो घेतलेला आहे मी कट करून. यानंतर मिडियम साईजचा कांदा देखील घेतलेला आहे आणि पत्ताकोबी देखील किसून घेतलेला आहे. गाजर देखील मी एक किसून घेतलेला आहे आणि काही मक्याचे दाणे मी सोलून घेतलेले आहेत. यापेक्षा तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता किंवा स्किप देखील करू शकता. यानंतर आपल्याला लागणार आहे पोटॅटोचे स्लाइस. मी ते वाफळून घेतलेले आहे. मी 80% हे पोटॅटोचे स्लाइस वाफळून घेतलेले आहेत. आता आपल्याला ह्या सर्व भाज्या एका बाऊलमध्ये शिफ्ट करून घ्यायच्या आहेत आणि व्यवस्थित मी बारीक कट केलेले आहेत आणि या एका बाऊलमध्ये मी शिफ्ट करून घेत आहे. यामध्ये आता आपल्याला व्हेज मायोनीज घालायचं आहे. मी 2 टेबलस्पून इतकं व्हेज मायोनीज घातलेलं आहे. तुमच्या आवडीने तुम्ही जास्त देखील वापरू शकता. जास्त वापरलं तरी टेस्ट ही छान अशी जबरदस्त लागते. यामध्ये या स्टेजला तुम्ही मीठ देखील थोडंसं वापरू शकता, पण मीठ वापरण्याची आवश्यकता नाही. मी ते ब्राऊन ब्रेड घेतलेला आहे. हा गव्हाचा ब्रेड आहे. अगदी मुलांना टिफिनला द्यायला तरी अगदी पौष्टिक असा आहे. तुम्ही या वेजी व्हाईट ब्रेड देखील वापरू शकता. 1-2 स्लाइसला मी ग्रीन चटणी लावत आहे. ग्रीन चटणीची रेसिपी मी या अगोदर चॅनलवर बॉम्बे सँडविच रेसिपी अपलोड केलेली आहे, त्यामध्ये डिटेल्समध्ये सांगितलेली आहे. तुम्ही एकदा चॅनलवर जाऊन व्हिजिट नक्की करा आणि रेसिपी नक्की ट्राय करा. यानंतर मी 2 ब्रेडला टोमॅटो केचप लावून घेत आहे. टोमॅटो केचप मी दोन्ही ब्रेडला छान असं स्प्रेड करून घेतल्यानंतर यावरती आपल्याला पोटॅटोचे स्लाइस ठेवायचे आहेत. मी 2-2 पोटॅटोचे स्लाइस ठेवल्यानंतर जो आपण मसाला बनवलेला आहे तो अगदी छान असा 2-2 स्पून आणि स्प्रेड करून घेतलेला आहे. वरतून टोमॅटो केचपची स्लाइस लावून घेतलेली आहे. आता आपल्याला या सँडविचला बेक करायचं आहे, म्हणजे भाजून छान घ्यायचं आहे. प्रत्येकाकडे ओव्हन नसतं, त्यामुळे मी नॉनस्टिकच्या तव्यावरती हे तुम्हाला म्हणजे भाजून दाखवत आहे. तव्यावरती थोडंसं मी सुरुवातीला बटर घातलेलं आहे. बटर घातल्यानंतर दोन्ही ब्रेड छान असे आपल्याला क्रिस्पी किंवा कलर ब्राऊन होत आहे तोपर्यंत आपल्याला छान असे भाजून घ्यायचे आहेत. दुसरी साईडने एक साईड भाजल्यानंतर दुसऱ्या साईडने देखील मी छान असं भाजून घेतलेलं आहे. दोन्ही साईडनी हे आपलं सँडविच हे रेडी झालेलं आहे. रेडी झालेलं सँडविचला एका डिशमध्ये मी काढून घेतलेलं आहे. काढल्यानंतर याला आपण कट करणार आहोत आणि झटपट असं तुम्ही मुलांच्या टिफिनला देखील हे सँडविच देऊ शकता. अगदी भरभरून असा मसाला यामध्ये तुम्ही बघू शकता आणि झटपट आपलं सँडविच रेडी झालेलं.